आज तुम्ही कोणकोणते आवाज ऐकले? जास्तीत जास्त आठवण्याचा प्रयत्न करा. तुमचा दिवस कदाचित तुम्हाला उठवण्यासाठी लावलेल्या गजराच्या आवाजाने सुरू झाला असेल. कदाचित कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज. तेव्हापासून ऐकलेले सर्व वेगवेगळे आवाज आठवून पहा. आंघोळ करताना पाण्याचा आवाज, तुमचा नाश्ता करतानाचा आवाज, दरवाजा तुम्ही जेव्हा बंद केलात तेव्हा झालेला आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, कुत्र्यांचं भुंकणं, ट्रॅफिकचा आवाज किंवा वाहनांच्या गर्दीचा आवाज, नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे सर्व प्रकारचे आवाज दिवसभर आपल्या सभोवती असतात. पण मुळात ध्वनीची निर्मिती कशी होते सांगू शकाल का? कोणत्याही कंप मावणाऱ्या वस्तूमधून ध्वनी निर्माण होतो. पुढे मागे बाजूला जेव्हा तुम्ही कोणताही आवाज ऐकता तेव्हा तुम्हाला माहिती असतं काहीतरी कंपन पावतंय. या माशीच्या गुणगुणल्यासारखा किंवा गुंजन केल्याचा आवाज तिच्या पंखांच्या कंपनामुळे येतो. जेव्हा तुम्ही ड्रमवर काही आपटता तेव्हा त्यावर ताणलेल्या कातड्याच्या कंपनामुळे आवाज येतो. कान हे अत्यंत महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. त्याच्यामुळे आपल्याला गोष्टी ऐकू येतात. पण ही कंपनं आपल्या कानांपर्यंत पोचतात कशी? सर्व कंपनयुक्त वस्तूंच्या सभोवती कोणते तरी माध्यम असतं. बहुतेक वेळा हवा असते, पण पाणी किंवा इतर घन वस्तू किंवा पदार्थही असू शकतो. साधारणपणे कंपनं ही बघण्याच्या दृष्टीने खूपच लहान असतात किंवा कंपनं खूपच सूक्ष्म असल्याने दिसू शकत नाहीत. कंपनं हवेमध्ये वेगाने पसरतात. पसरणाऱ्या कंपनांना ध्वनितरंग किंवा ध्वनिलहर म्हणतात. ध्वनी हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. जेव्हा कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा गतिज ऊर्जा ध्वनिलहरींमधील ध्वनी ऊर्जेत रूपांतरित होते तेव्हा ध्वनी निर्माण होतो. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही हाताने टाळी वाजवता हाताच्या हालचालीची ऊर्जा ध्वनी ऊर्जेत रूपांतरित होते आणि ध्वनी तरंग किंवा ध्वनिलहर निर्माण होते. हा रबर बँड एका खुंटीला किंवा हुकला अडकूया. हा रबर बँड एका हाताने ताणू आणि दुसऱ्या हाताने रबर बँडला झटका देऊ. तुम्हाला तो कंपन पावताना दिसतो का? त्यात निर्माण होणारा ध्वनी ऐका. जसजशी कंपने निर्माण होत होत नाहीशी होतात तसतसा आवाज कमी होत जाऊन थांबतो. एका लाकडी ठोकळ्यावर सँडपेपर हलकासा घासा. घासतानाचा आवाज ऐका. जोरात आणि हळू घासून तसंच हलके दाबून घासताना किंवा जोरात दाबून घासतानाचे वेगवेगळे आवाज ऐकण्याचा किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. हे सायकलचे स्पोक्स घेऊया. आपण त्यांनी हळूवारपणे टेबलावर आपटणार आहोत. आपण थोडं जोरात आपटलं तर आपल्याला मोठा आवाज किंवा ध्वनी मिळेल. अशाच प्रकारच्या धातूच्या दांड्याच्या साह्याने विविध प्रकारचे आवाज किंवा ध्वनी निर्माण करण्याचे मार्ग शोधा. कोणतीही कंप पावणारी वस्तू ध्वनी निर्माण करते कारण त्या कंपनांमुळे त्या वस्तूच्या भोवतीच्या हवेतही कंपन निर्माण होतात. या कृतीमध्ये तुम्ही रबर बँड, सँडपेपर आणि सायकलच्या स्पोक्समध्ये कंपन निर्माण केलीत. सांगीतिक वाद्य वेगवेगळ्या प्रकारे कंप पावून ध्वनी निर्माण करतात. ध्वनिवर्धक विद्युतचे ध्वनीमध्ये रूपांतर करतो. त्याच्या आतील कागदी कोन कंपनयुक्त होतो. सारांश. आपण ध्वनीचे वेगवेगळे प्रकार बघितले. ध्वनी हा ऊर्जेचा प्रकार आहे. सर्व कंप पावणाऱ्या वस्तूंभोवती कोणते तरी माध्यम असतं किंवा ध्वनी तरंग असं म्हणतात. त्यांच्याबद्दल वापरल्या जाणाऱ्या विविध संज्ञा आपण पुढील भागात समजावून घेऊ. Thank you.